तर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. नारायण राणे शिवसेनेसोबतची कटुता संपवायला तयार आहेत. एकंदरीतच 14 वर्षांच्या संघर्षानंतर राणे आणि शिवसेना आता एक नवा वळणावर आल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या विधान नारायण राणे त्यांचे आक्रमक वक्तव्य आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेकदा नारायण राणे वादळ निर्माण करतात. शिवसेनेतही 14 वर्षांपूर्वी त्यांनी असंच वादळ निर्माण केलं. शिवसेनेत पदांचा बाजार मांडल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आणि त्यानंतर शिवसेनेत आलेला भूकंप सर्व जगानं पाहिला. 2005 मध्येच नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर आणि कोकणात अनेक ठिकाणी राणे समर्थक आणि शिवसैनिक भिडले. राणे समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर तिथं पोटनिवडणुका झाल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी एकमेकांवर तोफा डागल्या. मागील 14 वर्ष संघर्ष केल्यानंतर नारायण राणेंनी शिवसेनेसोबतची कटुता संपवायला तयार असल्याचं राणे म्हणाले. कटुता संपवायला तयार आहे, समोरून तयारी पाहिजे ना, समोरून तयारी पाहिजे. आम्ही कटुता संपवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि समोर आमच्यावर हल्ले करायचे, टीका करायची, थांबत नाही, एकतर्फी चालणार नाही. कोकणात शिवसेनेनं युतीचा धर्म पाळला नाही असा आरोपही नारायण राणेंनी केला. राजकारणातला प्रामाणिकपणा संपला आहे आणि फक्त स्वार्थ राहिला आहे. युती झाल्यानंतर युतीचा धर्म पाळायला पाहिजे. इथे नितेश राणेला बीजेपीचा मतदारसंघ असल्याने AB फॉर्म देण्यात आलं, त्यानंतर उभं राहायचा काय प्रश्नच नव्हता. शिवसेनेला AB फॉर्म द्यायचा काही प्रश्न नव्हता. पुढच्या निवडणुकीत एकतर्फे भारतीय जनता पक्ष कोकणात असेल सगळ्या मतदारसंघात तेव्हा युतीही नसेल, एकतर्फे निवडणूक होईल आणि भाजपचे खासदार आमदार असतील. नारायण राणे शिवसेनेसोबतची कटुता संपवण्यासाठी तयार आहे, त्याचवेळी भाजप नंबर 1 पक्ष असेल असंही सांगतायत. एकंदरीतच शिवसेनेसोबतचा वाद संपवून भाजपमध्ये मोठा पल्ला गाठण्याची तयारी राणेंनी केल्याचं दिसून येत आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि यानंतर बातमी आहे राणे बंधूंमधल्या मतभेदाची. राज्यातल्या राजकीय घराण्यांमध्ये झालेले मतभेद सगळ्यांनीच पाहिले. आता यामध्ये भर पडली आहे ती राणे बंधूंची. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याबाबत आपण केलेल्या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. तर शिवसेना ज्या दिवशी नारायण राणेंची बदनामी थांबवेल त्या दिवशी माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. तर या दोन्ही भावांमधल्या वादावर बोलणार नसल्याचं नारायण राणेंनी सांगितलंय. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. कोकणात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना राणे बंधूंमधले मतभेद समोर आले. नितेश राणेंनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मी शिवसेनेवर टीका करणार नाही, तसंच आम्ही देखील आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करू असं वक्तव्य केलं. नितेश राणे यांच्या वक्तव्यावर निलेश राणेंनी ट्विट करून त्यांची वेगळी भूमिका मांडली. कालच्या माझ्या ट्विटचा मीडियानं गैरअर्थ काढला. नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवलंय. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणं थांबवेल त्या दिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. कुठल्याही विषयामध्ये त्याचं एक वेगळं मत असू शकतं, माझं एक वेगळं मत असू शकतं, त्याच्यामध्ये वादच आहे असं कुठे आहे. मी आजही त्याच्या प्रचारात आहे. आज दुपारी देवगडला चाललोय, जवळपास महिनाभर मी प्रचार करतोय. आणि निलेश राणे मरेल ना त्या दिवशीच नितेश राणेची साथ सोडेल, तोपर्यंत असं तुम्हाला जे वाटतंय तसं काय होणार नाही. निलेश राणेंनी व्यक्त केलेली भावना साहजिक असल्याचं नितेश राणेंनी सांगितलंय. त्यासंबंधी निलेशशी बोललो असून निलेश माझ्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलंय. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण खांद्याला खांदा लावून काम जो करण्याचं बोलतोय ते बाबा तो त्या पक्षाने आपल्याला किती त्रास दिला. मला मान्य आहे ना, माझा पण तोच भूमिका आहे, पण शेवटी विधिमंडळामध्ये काम करत असताना मी त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलेलं होतं की बाबा संघर्ष करायला लागत, संघर्ष युती असेल तर युती महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदार विधिमंडळाच्या आमदारावर मला खांद्याला खांदा लावून काम करायलाच लागेल.
निलेश आणि नितेश या दोघांमधल्या वादावर नारायण राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण त्यांनी या विषयावर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. दोन भावांमधल्या वक्तव्यावरून याच्या कोणत्याही राजकारण करू नये. मी दोघांशी बोललो आहे, दोघांचं घेतलंय, मी याच्यावर निवडणुकीनंतर बोलेन. नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुया उंचावल्या होत्या. पण आता निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच नारायण राणेंनी या प्रकरणी तटस्थ भूमिका घेतल्यानं हा वाद लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.